वाळूज महानगर सिडको परिसरात बाहेर गावातील स्वयंसेविकांनी स्वच्छता अभियान राबवले। यावेळी स्वयंसेविकांनी परिसरातील अनेक भागातील कचऱ्यांची साफसफाई केली आहे। पद्मश्री पुरस्काराने सम्मानित स्वच्छता दूत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वच्छता अभियानाला राबवण्यात आलं। शहरासह सिडको वाळूज महानगर परिसराबाहेर गावातील स्वयंपूर्तीनं स्वयंसेवक आले असता त्यांनी सिडको ते सिद्धिविनायक विहार म्हाडा कॉलनी सिडको वाळूज महानगर तिसगाव अनेक भागात स्वच्छता मोहीम राबवली आहे। यावेळी परिसरातील नागरिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केलंय। चंद्रकांत चाबुकसवार, AI न्यूज वाळूज महानगर। पण आम्ही स्वतः लीड करतोय, आम्ही स्वतः करतो, आम्हाला काही लाज वाटत नाही आणि या सेवेतूनच आम्ही आज इथपर्यंत आलो। आमचा हा गावाचा परिसर जवळपास पूर्ण जवळपास म्हणजे 70% परिसर हा रेसिडेन्शियल एरिया आहे, प्लॉटेड एरिया आहे। जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या आमच्या गावची आहे। आम्ही बाहेर गावचे आहे आणि या ठिकाणी आपण एक लोकांनी आपल्याला संधी दिली, त्याचं कारणच एकमेव आहे की आपण निस्वार्थपणे सेवा करतो। आणि निश्चितच मला तुमच्या जे काही मंडळ आहेत, जे काही तुमचे मार्गदर्शन होतात दर शुक्रवारी, त्या ठिकाणी यायला निश्चित मला आवडेल। आमचे सहकारी आमच्या ग्रुपमध्येच आहेत, आमची कधी भेट झाली ते बंद पण आमच्यासोबत एका सेवेतूनही भेटले, म्हणजे सेवेतून जो भेटतो एकमेकाला मित्र होतो आणि ते एकमेकाला जी आवड निर्माण होती आणि मैत्री होती ती कधीच दूर होत नाही। असे मित्र भेटतात वेगवेगळ्या कारणाने। आता एक आमचे दास इथं बोलताना म्हणले की आम्ही बैठकीत राहतो, त्यांनी एक उद्गार केला की संध्याकाळच्या बैठकीत आम्हाला बैठकीत आवडतं म्हणलं, बहुतेकच असतील ते म्हणे की संध्याकाळच्या बैठकीत आम्हाला पण बैठकीत नाही आवडत। प्रत्येकाने सगळ्या गोष्टी करतात पण ही जी सेवा आहे ना मला खूप अत्यंत आवडली आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही आमच्या परिसरात येऊन सेवा केली। आम्हाला काय तर तुम्ही धडा दिलाय की स्वच्छता किती महत्त्वाची, एक पाऊल स्वच्छतेकडे आपण म्हणतो। स्वतः घरापासून जर स्वच्छता सुरुवात केली तर खूप चांगलं असतं। तुम्ही येऊन इथं सेवा केली एक आम्ही आमच्या नागरिकांना हे आपली जी काही सेवा आहे ते आम्ही पोहोचवतो आणि आम्ही तुमचे खूप आभार मानतो। जास्त वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आमचा सत्यमाने घ्यावा, जय सद्गुरू, जय सद्गुरू। नागेश भाऊने जे आपल्याला कालपासून सहकार्य केलं मी त्यांना काल फोनवर सांगितलं, पण माझं आणि त्यांचं जास्त परिचय नव्हता, मी इथंच राहतो, पण तरी पण नागेश भाऊने नुसतं फोनवर मी त्यांना सांगितलं तर त्यांनी इमिजिएट ट्रॅक्टर आपल्याला करून दिलं आणि आपल्या अगोदर ते 7:45 हजर होते। तर आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल सर्व टीम तुमची सर्व टीमचं कौतुक आहेच। विशेष दिसून येते सगळं, मी विशेष सांगतो आमच्याकडे जी टीम आहे मी एकटा पण नाही, सगळे सगळं सेवेतून होतं, आम्ही सगळं जनमानसातून करतो, मी काय फार मोठा नाही। फक्त एकच विनंती करतो की ही जी सेवा जी आहे सद्गुरु कार्याने चालत आलेली तर तुम्ही सुद्धा या सेवेचा श्रीबैठकीचा लाभ घ्यावा। मी तर म्हणेल तुम्ही दुसरं दिलं जाय कुठंतरी जर स्वच्छता अभियान असेल मी तिकडे दुसऱ्या गावात यायला मला आवडेल, मला पुढची सेवा कुठे असो मी तुमच्या सोबत आहे।